नमस्कार मित्रांनो, आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझ्या चॅनेल कोकणी राजा यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. नमस्कार मंडळी, हे बघा कोकणात आलेले चाकरमणी गणपतीसाठी आता ते परत चालले आहेत मुंबईत. आता पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे त्यांची काय धावपळ चालू होती. आणि आज पावसी आहे आपल्या कोकणात, तो भाग मी पूर्ण दाखवणार आहे इकडे मुंबईकरी कसे चालले आहेत आता मुंबईत, बघू शकता. धन्यवाद. बघा आता चाकरमणी आता गणपती केलेले आता मुंबईत चालले, ते आता गाववाले बघा कसे भजा बिजा घेऊन चालले त्यांचे. ते चाकरमण्यांका पोचूक चाललेलो. अरे कोण जाता आता इकडनं? मुन्ना चाललो. दाखवते तुमका मुन्ना. हे बघा असे हे भजा बिजा आता काय काकड्याची बुट बिबूट हे आता भरला नाही तो गणपती केलेले ना. बघा भजा घेऊन चाललो आहे बघा. हे बघा मुंबईवाल्यांचे बोजा बघा गणपतीत येतात आणि काय आता बोजा भरलेलाच बघा. काय काय अरे तुझं काकडे चिबूड असणार. शाबास. आता घेऊन मुंबईवाल्यांना हे पोचू काढला अशी गाडी रस. शाबास. दाखवते आता मुन्ना भाई. हे बघा आता मुन्न्याच्या घरी येईल इकडे. इकडे त्यांची आता मुंबईत जाऊची तयारी जोरात चालू झालेली आहे. हे बघा इकडे बोजा बिजा बांधलेले दोन बोजा आता तिकडे गाडीवर नेला नेतो. बघा मुंबईवाल्यांची काय तयारी चालली होती बघा. म्हणजे काय काय बांधलं? काय अळू तोसा भेंड तांदूळ असं बांधलं. तू पण चाललो मुंबई? मी पण चाललोय पोरण्यासाठी. काय म्हणतो? रांधून घालू. रांधून घालू का? हो. हा हा. मग महिनोभर राय. आणि मग काय भाता कापू घेशील? दिवाळीची भाता कापू घेणार. मळ्यातली भाता कापू घेणार. हे बघा आता जेवण करूसाठी मुंबईत चाललेला खास भांडुपला. हे बघा हे भांडुपची तयारी आहे पूर्ण. असे आता तांदूळ काय काय असा तो गावी जो रानमेवा बिवा सगळा घेतलेला आहे. चिबूड काकडी अळू बिळू या बोजांना बांधलेला आहे बघा. अशी तयारी चाललेली आहे सगळी मुंबईकरांची. हे बघा मुंबईवाल्यांचे बोजा बघा. आता हे गावी येलेले गणपतीसाठी आणि आता हे आता मुंबईत चाललेले आहेत त्यांच्यासाठी ही तयारी चालली आहे. तांदूळ बिंदूळ काय ना काय गावीचा काय असतात तोसा दडक्या म्हणा चिबूड म्हणा हे सगळं आता घेऊन चाललेले आहेत गणपतीसाठी येलेले. आता तुमका दाखवते ती मंडळी पूर्ण हे त्यांचा सामायण. बघा पावसा भरपूर जाय आता बोजा गाडीत भरतो तिकडे मुंबईकरांचे. आमचं ड्रायव्हर श्रीपाद देसाई म्हणून. बघा हे असे बोजा तिकडे आता मंडळी सगळी पोचू केलेली आहे गाडीवर. हे बघा बोजा आता गाडीत भरतात बघा मुंबईकर चाकरमणी यांचं. चाकरमणी येतात. हे बघा आता चाललेले आहेत गणपती दिलेले सगळे चाकरमणी. तो मेन चाकरमणी गणपती केलेलो ढोल बिल वाजून झालो आता. तर काय वाटतं आता मुंबईत जाताना पुन्हा चाललं मुंबई नाराज तो त्यांना गावी जायसा वाटत ना गावा केल्यानंतर. ही सगळी मंडळी इकडे पोचू केलेली आहे आणि पाऊस आज भरून आता चाललेत लक्झरीवर डोंगरटिट्यावर मुंबईकरी. आमची श्रीपाद देसाई याची गाडी आहे. माणसा जाण्यासाठी इकडे ही बोलवलेली आहे स्पेशल गाडी. पाऊस पडता भरपूरा. ते आमचे ड्रायव्हर असतात. कधी पण फोन करा झोप येत ना केला तरी पण येतात. हा हे बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या. हे बघा मुंबईकरी चाललेत बघा आता इलेले कोकणात आपल्या गणपतीसाठी. पावसामुळे जरा छत्रे बित्रे उघडून येतो. आमची आता गाडी चालली तिकडे डोंगरटिट्यावर आणि आता गावी इलेली सगळी चाकरमणी आता चालली परत होत मुंबईचा. हे बघा चाकरमणी हे आता काही लालबागला जाणार आहोत कोणकोण भांडुप्पा जाणार वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहोत. दाखवतोय हे बघा आमची गाडी चालली इकडे. काय 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 घेतलं
अगो भोज्यात काय काय भरलं, पासात जर भोज्या भरलं ना तर काय काय घेतलं काय? हा गहू तांदूळ, काकडी बिकडी चिकुट चिकुट नाही घेतला? दोघांनी तुळशी दिला नाही जाऊन बसवून देतो तुळशी दोन भेंड नाही. आता कसं आता अखेरी होईल दिली ना भेंड्यांची. गरवा किती असते ट्रॅफिक हवालदार आहेत ते सगळे. होय बघा फक्त बघायचं काम करतात ते. हा बघा आता आम्ही इकडे डोंगरेच्या इलेला आहोत. साखरमान्यांक पोचूक आहे, गाडी घेऊन इलेला आहे आता कुंभवड्यातनं. आमचे सगळे पोरगे आता मुंबईत चाललेले आहेत गणपतीसाठी इलेले. हे सगळे आमचे साखरमानी आहेत. हा त्यांचे ढोल पथका आता वाजून वाजून दमले आणि आता मुंबईत चालले आहेत. बघा हे असं सगळे आता सामान इकडे बोजा इकडे भरून आले. काकडी तोळशी काय चिपूड हे बोजाच बघा काय चाकरमन यांचे असते. चाकरमन चालले आहेत आता भाऊ मुंबईत गणपती केलेले. ढोल बिल वाजून दमले आहेत ते. असा पावसामुळे अशी हालत झालेली आहे इकडे. बघा आमचे बापटबुवा म्हणून आणि हिरोजी बाने आणि ते खास गणपतीसाठी लिहिले आपल्या कोकणाचा. जरा माहिती सांगतो आता ते मुंबईत चालले त्यांना लय वाईट वाटतं आता. जरा माहिती सांगा बुवा काय आहे कोकणातला अनुभव घेतलास तुम्ही? अनुभव म्हणजे आमचा गावच कोकण म्हटल्यानंतर आमचा जन्मच कोकणात झाला. आम्ही जन्मापासूनच हे राहिलो आहोत. त्यामुळे काय गणपतीची मजा वेगळीच असतात. हा दिवस असे कधी निघून गेले भोरकन कळलाच नाही. कळलाच नाही. भजन काय, आरती काय, ढोल काय, नाच काय, सगळा सगळाच म्हणजे आता असं वाटतं की गणपती बाप्पा वर्षभर धावकच हवे होते. मजा येईल असते. मजा येईल असते. कुर्ले खाल्ले, मासे खाल्ले, डबलवारी ऐकूक गेला, मजा येईल ना. आणखी काय काय अनुभवलास तुम्ही कोकणात? आणखी काय अनुभवणार, मजा येईल. मजा येईल ना. चाललो, गाडी लागली आमची. गाडी येईल. हे बघा हे आता चाललेत आमचे बुवा आता. चला वाईट वाटत. हा हे बघा त्यांची गाडी इकडे येईल. हे बघा अशी लक्झरी असतात आपल्या कोकणात मुंबईकरांसाठी खास ठेवलेले. तर बघा इकडे आता चालली लक्झरी. गगनगिरी म्हणूया इकडच्या डोंगर टिट्यावरील डोंगर एरिया दाखवते. पूर्ण असं डोंगर टिट्या एरिया इकडे. बघा आमचे मुंबईकरी किरण तांबे म्हणून
हे बघा, मागच्या वेळेस तुमका मी दाखवलेलं होतं, एक दीड दिवसाचे गणपती होते इकडे गावी, आणि ते मुंबईत जाऊन परत इले अनंत चतुर्थी पर्यंत राहिलेले आहेत, आणि आता ते मुंबईत चालले आहेत. लई वाईट वाटतं हो त्यांना आता जाताना इकडे, आणि पाऊस पण आज भरपूर आहे कोकणात आपल्या. आणि आता आम्ही त्यांना इकडे सोडूक म्हणून इलेला आहे डोंगर टेट्यावर लक्झरीवर. हे बघा, हे चालले आता मुंबईत. हे बघा, हे मुंबई आता जाणाऱ्यांची बोजा बघा किती आहेत ते. इकडे आता शेडी सगळी लोक थांबली आहेत इकडे. भाया आपला बोजा काय चेक करता. भाया काय काय घेतलं भाया? अगो काय काय घेतलं काय या बोजात ना एवढा? हा, तांदूळ, गहू, बीव, स्पीड बीड सगळा घेतलं. चिबूट तोशी अळू आधी घेतलं काय? अळू आता बाजूवळणी म्हणतील माका अळू नाही आणला एवढा कोकणात जाऊन. हा, बाजार खोबरा पण घेतलं? खोबरा ना इकडे महाग झालं की काय? खोबरा 200 रुपये झाला, पहिला 105 रुपये किलो होता नारवे कराकडे, आता महाग झाला. आता बघा यात एक बोजाच बघा किती आहेत ते. हे बघा, या ताना किलो ना गणपतीच्या की काय ना काय सामान भेटता हो. चिबूड म्हणा, तोशी म्हणा, काय अळू म्हणा, हे आमचे मंगल पण चाललेले अळू बिळू घेऊन. आता भांडुपला तिकडे बसा ना लोकांना, बाजूवाल्यांना तरी थोडा थोडा द्यावा अळू. हा, तुम्ही काय जाणार हो? तुम्ही मुंबईत जाणार? काय अळू बिळू घेतला घेतलास ना? आता गणपती दिल्यावर भरपूर खाल्लास ना इकडे चिबूड तोशी बिशी? हा हा हा. हे बघा, हे आमचे वसंतांना पण चालले तिकडे. आता हे विराळ का जाणार तिकडे? हे आमची मंगल बहीण म्हणून, हे बघा हे पण चालले. हे यांका पोचू केलेली माणसात सगळी गाडीतली. हे बघा, गाडी इलेली आहे इकडे. आता बघा साई कृपा गाडी इलेली आहे इकडे आता आहे, आणि आता माणसा ही गाडी जाणार आहोत. बघा पोचू किती माणसं इलेली आहेत बघा. अळ मामा चालले ना रे, पोटू बिटू काढणं जरा गाडी जवळ. गाडी एकदम पॉश आहे एकदम गाडी बघा. हे बघा बोजा, आता गाडीत भरतो तिकडे बोजात. बघा काय धावपळ चालू होती बघा. हो तुझं बोजा घेतलं काय? किती आहेत बोजा तुझे? दोन आहेत. काय काय घेतलं बोजाचा? घेतलं ना. बघा लक्झरीवर लक्झरी येतात रे ते. बघा कोकणात किती काय लक्झरी आहेत ते बघा. चालले सगळे मुंबई करीत. हे बघा आमचे भाचे पण चाललेले ते बघा, मुंबईत चालले आता. जावा जावा बाबा नू, आणि पुढल्या दिवशी लवकर येवा गणपती का. हा, असंच येवा वर्षा का, मजा येतात जरा ढोल बिल वाजवत असत. बघा गाडीवर पोचू किती माणसं इलेली आहेत बघा इकडे. आमचे किन्नर आता टिक्की फुल झाली आहेत ना हो त्यात. हे सगळे चिबूट टोशी आहेत वाटता. हे बघा आमचे मॅनेजर राजू आंबेडकर म्हणून. हे बघा, हे भारी काम करतात गाडी येत, आणि आमचे ड्रायव्हर आहेत राजू. कितपत माणसं फुल आहे ना गाडी? गाडी पॅक, गाडी पॅक आहे एकदम. बघा तुमका दाखवते आतमध्ये माणसं बसलेली सगळी. हे बघा, हे मुंबईत चालले चाकर म्हणे. कितपत अनुभव गावतो काय? गणपतीचा आनंद कसं घेतलाय? खूप मस्त मस्त पैकी ना मजा केली.
मज्जा केलास ना? मग गणपती झाल्यावर काय मासे बिशे खाल्लास की नाही? कुर्ले बिरले भेटले की नाही? कुर्ले खाल्लास ना? उतरणीचे आता उतरणीचे माणसं भरपूर इकडे गाडी एकदम पॅक आहे बघा. भेटली ना जागा? भेटली ना? वास्तविकी भेटली. ते पाठी कर सर. बघा आता गाडी चालली आहे लग्जरी आणि आता चक्कर म्हणून चालली आहे गाडी येणार. बघा गाडी चालली आता. आणि मंडळी हो जर व्हिडिओ आवडला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.